नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश उंडे आपले यूट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत करीत आहे। तरी आज आपण पाहणार आहोत मिसू फर्ग्युसनचा जो मिनी ट्रॅक्टर आहे आज त्याची माहिती घेणार आहोत आपण। तरी हा 60-28 मॉडेल आहे, 28 HP मध्ये येतो हा मिनी ट्रॅक्टर। 3.5 फुटाची साईज आहे याची, आपण पाहू शकता। अतिशय चांगल्या प्रकारचा मिनी ट्रॅक्टर दिसतो हा, आज त्याची माहिती घेणार आहोत आपण। शेतकरी मित्रांनो, नवे असेल तर सबस्क्राईब करा। आपण पाहू शकता किती चांगल्या प्रकारची डिझाईन दिली आहे, याचं माइलेज काय आहे ऑल इन्फॉर्मेशन देणार आहे आज मी। तरी व्हिडिओ असा शेवटपर्यंत पाहावा, विनम्र विनंती। शेतकरी मित्रांनो, पहिल्यापासून आता स्टार्ट करूत आपण व्हिडिओला। आपण पाहू शकता किती चांगल्या प्रकारची डिझाईन दिलेली आहे इथे, आपण पाहू शकता। 4 व्हील ड्राईव्हमध्ये येतो हा मिनी ट्रॅक्टर। इथे टोईंगसाठी एक हुक दिलेला आहे कंपनीने, जे की ट्रॅक्टर फसल्यावर किंवा दुसऱ्या ट्रॅक्टरला वाढण्यासाठी इथं आपल्याला हुक देऊ दिलेला आहे। इथं सायलेन्सर दिलेला आहे कंपनीने, अतिशय चांगल्या प्रकारचं सायलेन्सर आहे। इथं पाहू शकता आपण पॉवर स्टिअरिंग आहे, सिंगल सिलेंडर डबल पिस्टन पॉवर स्टिअरिंग दिले आहे आपण। चांगल्या प्रकारचे टायर दिले आहे इथं, MRF टायर आहे, ज्याच्या साहाय्याने आपल्याला ग्रिपिंग चांगली मिळते। इथं पुढं पाहू शकता आपण ट्रॅप्स चांगले आहेत कंपनीने दिले। इथे पाहू शकता इथून 60-68 बॅजिंग दिलेलं आहे, मिस्टर फर्ग्युसनचे नाव दिलेलं आहे, सॉरी 60-28। पण पाहू शकता इथं पुढे 2 बल्ब दिलेले आहेत, रात्रीचा उजाड खूप चांगला पडतो यांचा। इथं मिस्टर फर्ग्युसनचे लोगो दिलेला आहे आपल्या, खूप जुनी कंपनी आहे ही। आणि इथं पाहू शकता आपण इअर येण्यासाठी चांगल्या प्रकारची जाळी दिलेली आहे, त्याच्याने कचरामध्ये जात नाही, आपल्या इअर किनरला कुलिंगसाठी चांगली मदत होते। पण पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आता आपण बोनट उघडत किती चांगल्या प्रकारे स्विच दिलेले आपण पाहू शकता। उघडा, अशा प्रकारे आपल्याला बोनटचं स्विच दिलेलं आहे इथं पाहू शकता। चांगल्या अमरॉन कंपनीची बॅटरी दिलेली आहे इथं। इथं कूलंटसाठी टँक दिलेला आहे, 3 सिलेंडर इंजिन येतं आहे 28 HP मध्ये, 1300-1800 CC आहे। फ्युल इंजेक्शन पंप आहेत 3 लाईनचे, सिंगल डायफ्राम आहे याला, 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर येतात, 20 किलोमीटर प्रति स्पीडने चालतं हे आपण पाहू शकता। इथं आपल्याला ड्राय कंपनीचा एअर फिल्टर दिलेला आहे, इथं डिझेल फिल्टर दिलेला आहे आपण पाहू शकता। आणि इथं पाहू शकता की आपण फ्यूज दिलेले आहेत, 3 सिलेंडर इंजिन आहे डिझेल ऑपरेटेड। इथं रेडिएटर कूल करण्यासाठी इथं फॅन दिलेला आहे कंपनीने। आणि इथं फ्रंट इअर देत आहे कूलिंगसाठी। इथं एक्झॉस्टचं मफलर दिलेलं आहे, इथं डायनामो दिसत आहे आपल्याला। इथं आपण पाहू शकता की स्टेप दिलेली आहे वर चढण्यासाठी, मिनी ट्रॅक्टर आहे तरी बी स्टेप दिलेलं आहे कंपनीने। इथं क्लच दिलेला आहे, चांगल्या प्रकारचा क्लच आहे। इथं गिअर दिलेले आहेत, 3 गिअर आहेत, 3 फॉरवर्ड 3 रिव्हर्स, रिव्हर्सचा गिअर पाहू शकता आपण। इथं ड्राफ्ट कंट्रोल आहे, जे की आपल्या हायड्रॉलिकचा। आणि इथं आपण धरण्यासाठी एक हँडल दिलेलं आहे कंपनीने। इथं पाहू शकता आपण इंडिकेटर दिलेले आहेत, इथंच रिफ्लेक्टर दिलेलं आहे, इथं लाईट दिलेलं आहे आणि इथं रिफ्लेक्टर दिलेलं आहे। पण पाहू शकता रात्रीच्या उजेडासाठी इथं रिफ्लेक्टर दिलेलं आहे टाकी। सगळ्या पा ट्रॅक्टरची ट्राकी पुढे असते, पण यांनी महाग दिले आहे। 28 लिटरचे डिझेल टँक आहे आपण पाहू शकता। आणि इथं ट्रॉली ओढण्यासाठी इथं टोईंगसाठी यांनी दिलेलं आहे पाहू शकता। इथं PTO शाफ्टचं आउटपुट दिलेलं आहे, 2 स्पीडचा PTO दिलेला आहे, 540 RPM वर रन करतो आपण पाहू शकता। इथं आउटपुट दिलेलं आहे स्विचसाठी, आपल्याला जर काही इलेक्ट्रिक वस्तू जोडायची असेल तर। इथं टापलिंग दिलेलं आहे, इथं पाहू शकता इथं हायड्रॉलिकच्या ज्या पट्ट्या आहेत त्या दिलेल्या आहेत, इथून ॲडजस्ट करू शकतो आपण याला। इथं डिझेलचा नॉब दिलेला आहे, चालू बंद करू शकतो आपण। 540 इकॉनॉमी 540 High RPM वर चालतो हा PTO पाहू शकता। 3.5 फूट ही ट्रॅक्टरची साईज आहे, 5 फुटात आरामशीर चालतं। 8.20 टायर दिलेले आहे त्याला पाहू शकता आपण। इथं बी ड्राफ्ट कंट्रोल दिलेला आहे, इथं ऑइल टाकण्यासाठी जागा आहे। हा डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे कंपनीने इथं, 12
वोल्टचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे इथे ह्याच्यावर. इथं फोर व्हील ड्राईव्हचा गिअर दिलेला आहे आपण पाहू शकता. कन्क्लुजन दिलेलं आहे कंपनी गिअरचे पॉईंट. इथं पार्किंग ब्रेक दिलेला आहे आणि इथं आपण पाहू शकता ब्रेक दिलेला आहे कंपनीने. इथं ॲक्सेलरेटर दिलेलं आहे. इथं स्विचचे कंट्रोल आहेत आणि इथं पाहू शकता आपण हाय आणि लो स्पीडसाठी लिव्हर दिलेलं आहे. इथं लाईटचे स्विच आहेत आपण पाहू शकता. इंडिकेटर हेडलाईटचे आणि इथं पार्किंगचं दिलेलं आहे. पाहू शकता शेतकरी मित्रांनो की इथं आपल्याला डिझेल टँकचं मीटर दिलेलं आहे. इथं RPM मीटर आहे आणि इथं टेम्परेचर मीटर आहे. अतिशय चांगल्या प्रकारची डिझाईन आहे. छोटे ट्रॅक्टर आहे, शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. शेतकरी मित्रांनो याची किंमत 6.5 लाख रुपये अंदाजे जाते. तरी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला शोरूमची माहिती देतो. आपण इथून परचेस किंवा माहिती असेल तर माहिती घेऊ शकता. बीडमध्ये यांची ऑथोराईज डीलरशिप आहे मिस फर्ग्युसनची. अशा प्रकारे हा ट्रॅक्टर दिसतो. डिस्क्रिप्शनमध्ये त्याला शोरूमचा नंबर दिलेला आहे मी. शेतकरी मित्रांनो आपल्याला इथं डोजर फिटिंग करायची असली लेवलिंग ब्लेड छोटीशी तर इथं आउटलेट दिले आहेत आपण पाहू शकता नटाची. इथं खूप स्पेस दिलेला आहे, जास्त किचकिच नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं चांगल्या प्रकारे बसू शकतो आपण. इथं शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो की सायलेन्सर आहे तो खाली दिलेला आहे. त्याच्यामुळे कसं असतं जे बागाच्या शेतात जातो द्राक्षाच्या त्याच्या वरी सायलेन्सर लागू नये म्हणून खाली दिलेलं आहे. बागाच्या इथं अतिशय चांगल्या प्रकारे याचा उपयोग होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनविण्यात येते. तुम्हाला काय अडचण असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही किंवा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, मी अवश्य त्याच्यावर उत्तर देईल. तर आपल्याला रात्री काम करण्यासाठी इथं बल्बसुद्धा दिलेला आहे. विजिबिलिटी चांगली आहे याची. शेतकरी मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टरसारखी ह्याला बी हे दिलेलं आहे का, रिमोट दिलेला आहे. स्मार्ट ट्रॅक्टर आहे हा. शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण हे अनलॉकचं बटन आहे. अनलॉक, लॉक आणि पार्किंग हे तीन येतात. त्याला फॉलो मी लाईट म्हणू शकता आपण. याला अतिशय चांगल्या प्रकारचं रिमोट दिलेलं आहे कंपनीने. इथं स्विच पाहू शक. शेतकरी मित्रांनो ह्याच्यात सेन्सर दिलेले नाहीत, सगळी मेकॅनिकल सिस्टम आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशी अडचण येत नाही कुठं बंद होईन ट्रॅक्टर काही मग, असं जास्त रिस्की नाही आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा मिनी ट्रॅक्टर आहे, आपण परचेस करू शकता याला.